सध्याचा कोरोनाचा काळ हा खूपच घातक आहे. कोरोनामुळे अशी परिस्थिती निर्माण होईल इतक्या मोठ्या संख्येने या रोगाची लागण होईल आणि आपणास कोरोनाच्या भीतीनं घरातच बसावं लागेल हे कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. पण अशी परिस्थिती उद्भवणार आहे असं भाकीत अकोट येथील संत वासुदेव महाराज यांनी 18 वर्षापूर्वीच केलं होतं असा दावा केला जातोय. या रोगाची माहिती देणारी आणि त्यासाठीचे खबरदारीचे उपाय सांगणारी एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होती. मात्र ही क्लिप खरी आहे का खोटी याची सत्यता मेट्रो न्यूजनं तपासून पाहिली तेव्हा वासुदेव महाराजांच्या अधिकृत ब्लॉग स्पॉटवर ही ऑडिओ क्लिप देण्यात आली आहे. त्यात महाराजांनी स्पष्टपणे अशी जंतुसंसर्गाची परिस्थिती ओढवेल आणि हाहाकार माजेल त्यासाठी काय खबरदारी घ्यायची हे उपाय देखील त्यांनी त्यावेळीच सांगितले होते. कीर्तन संपलं, थोडा वेळ झाला. आज जे अत्यंत ज्ञानी तत्वदर्शी असतील, समाजाचे नेते असतील, पुढारी असतील, त्याने आपापलं नोटबुक आणि पेन घेऊन मी सांगतो ते लिहून घ्या. लवकरच या समाजकंटकांचा भारतीय नाव नष्ट करण्याकरता भारतावर पहिल्यांदा हल्ला येणार आहे तो जंतू असतांचा. जंतू सोडणार आहे जंतू, साथी निर्माण करणार आहेत. एका सेकंदामध्ये हजारो माणसं मेले पाहिजेत. प्लेग, डेंग्यू, मलेरिया, कॉलरा वगैरे अशा प्रकारचे माणसंच बरं का, जनावर नाही. तुमच्या सुदैवानं न सोडो हे फार चांगलं, पण कदाचित जर सोडलं मी त्यावेळेला नसलो, आतापासून लिहून ठेवा. त्याच्यातून बचावचा उपाय सांगतो मी, घाबरण्याचा नाही. काय करायचं, सुती कापड अगदी पतल्यात पतलं मलमल सुती बरं का, हे टेरिकॉट टेरिन नाही, हे जवळ ठेवायची एवढीशी दस्ती. आणि ज्या वेळेला जसं आता अकोल्याला येऊन गेलेत, टांग्यावाल्याला रिक्षावाल्याला चालता येईना, त्यावेळेला तोंडाला ते असे फडके लावून घ्यायचे. आणि घरी पोचल्यानंतर बकान, कडुनिंब किंवा सालईचे झाडं जर असले तर सालईचे झाडं त्याच्या काळ्या ह्या जाळायच्या. म्हणजे असलेले घरातले ते आपोआप हे विघातक जंतू हे जे सोडणार आहेत याचा मुद्दा पडणार आहे आणि तुम्ही सुरक्षित राहाल. त्याचप्रमाणे राण शुद्ध चांगली अस्सल, अमरसिंगच्या दुकानावरून ही नकली नाही. आणि गुगुळ साखर एकत्र कालवा, त्याला थोडं तूप लावा आणि ते संध्याकाळच्या वेळेला जे हे मच्छर डास येतात त्या टाईमात करा. हे सध्याचे नाही बरं, ती जी येतील त्याची गोष्ट सांगून राहिली. आणि पाणी उकळून प्या, खतखत खतखत अन्नाचं पाणी आणि ती गाळून घ्या, थंड याच्यात ठेवा. त्या मडक्याला सुद्धा ज्याच्यात पाणी असेल त्याला फडक्याने बांधून घ्या आणि ते गाळून पाणी प्या तापून. त्याचप्रमाणे वरण किंवा भाजी तयार करताना चांगले तेलाचे डिब्बे आणा विकत बाजारातून, घरी संग्रहाला ठेवा. आणि त्या तेलाच्या डिब्यात प्रत्येक वरणात किंवा भाजीमध्ये दोन दोन तेलाचे डिब्बे टाका. कढी जरी असेल तरी त्या तेलाचे डिब्बे टाका आणि ती भाजी आणि ते वरण खा. त्याचप्रमाणे रिठे रिठे हे आपल्या सडकेवर झाड आहेत. हा रिठा ज्या वेळेला भयंकर असा प्रलय जंतूचा दिसेल आणि तुम्हाला लागवण डेंग्यू मलेरिया वगैरे जर झाली तर रिठा, त्या रिठ्याची साल
दानोठ्या एवढी आणि चिंचोरा एवढा गुळ खाऊन टाकायचा आणि थोडं गरम पाणी प्यायचं. याप्रमाणे हा साधा उपाय आहे. त्यावेळेला जे डॉक्टर देव निर्माण करून देतील ते सांगतील हा प्रश्न वेगळा. पण हा लिहून ठेवा शतशोन होता म्हणून पाहिजे. याप्रमाणे हा व्यवहारिक तुमच्या समजुती करता बंदोबस्त आहे. अरे ही देवी कोपेल. अरे तेच तर पाहायचं आहे आम्हाला. कशाला कोपते तुझी देवी? ए सोड माझ्या देवी आईला. असं म्हणतोस पण आजपासून रात्री 8 वाजता आपल्या कलर्स मराठीवर.